आपण इथे प्लाजो साठी जो आहे प्रथम अस्तराचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि डबल केलाय. उंची किती होती? 31 होती, 32 घेतलेली आहे. बर, आणि सीट फिटिंग किती होती? 29 होती, तर त्याचे 2 इंच मिळाले. बर, म्हणजे 9.5 झाले. आणि इकडच्या दिशेने आपण किती घेतले? हा, पुन्हा एकदा 9.5 घेतले. बाहेरच्या दिशेने आपण किती घेतले? बंद बाजूच्या विरुद्ध दिशेने 2.5 इंच घेतले. तुमच्या लक्षात येत आहे का? तुमच्यासाठी चालू येते. लक्षात आलं ना? नाही आलं की लगेच विचारा, नाही तर जवळ या. ठीक आहे, आणि पूर्ण उंची घेतलेली आहे. आणि बॉटम, बॉटम कसा घेतला? जर समजा लूज बॉटम घेतलेला आहे आपण आणि तो निम्मा घेतलेला आहे. हा, जर 16 होता, 16 निम्मे 8 आला, 8 अधिक 1 = 9. आणि कटिंग करा, कापून घ्यायची आपल्याला ही अस्तराची पॅन्ट, ही कापून घ्यायची. ही दाखविलेली पॅन्ट जी आहे त्याच्यापासून आपल्याला गरारा पॅन्ट तयार करायची. गरारा पॅन्ट तयार करण्यासाठी कशी कटिंग केली जाते तर आता तर आपण हे अस्तरावर ठेवलेलं आहे, बरोबर. आता अस्तर काय करायचं? निम्मं फोल्ड करायचं. निम्मं फोल्ड करा, अर्ध वर घ्या त्याला, पूर्ण वर, पूर्ण वर. ओके, आणि आता आकार आखून घ्यायचा आहे. आखून घे, जसा दिसतोय तसा आकार काढून घे. ही झाली तुमची वरची लागणारी हाफ पॅन्ट आणि अस्तर आणि कपड्यासोबत. आपण अस्तराला कापत नाहीये, फक्त साडीच्या कपड्याला कापून घेतोय. ठीक आहे, आणि कटिंग करायची. कट करा, अस्तर उचल, अस्तर उचल. हा, हे आता असं दिसतंय आणि कापून घ्यायचंय. येईल सगळ्यांना कापता? खालच्या दिशेने 1/2 इंच एक्स्ट्रा, हा तिथंच तिथंच घे ना कापून. डायरेक्ट कापतानाच 1/2 इंच एक्स्ट्रा काप. हा ओके, जॉईंट होईल ना. ओके, पहिली जी घडी घेतली ती 4 पदरीवर, आता दुसरी जी घडी घेतोय ती 8 पदरीवर. ठीक आहे, गरारा पॅन्ट कापण्यासाठी इथे 8 पदरी कपडा आपण ठेवून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही जे अस्तर घेतलं होतं ना ते पुन्हा एकदा हातात घ्या. आपल्याला कापायची गरारा पॅन्ट आणि त्यासाठी आपण किती, एकूण 8 पदरी कपडा घेतलेला आहे. 4 पदरी नव्हे, 8 पदरी, 8 पदरी घेतलेल्या आहे. आणि वरची पॅन्ट कापून झालेली, आता आपल्याला खालचा घेर कापायचा. तर नेमकं काय करायचंय? आता या कपड्याचा जो अस्तराचा भाग आहे तो पहिला फोल्ड आणि दुसरा फोल्ड असं 2 वेळा फोल्ड करायचा. पूर्ण फोल्ड 1 आणि दुसरा फोल्ड 2, आणि त्यापेक्षा 1 इंच जास्त. आणि कटिंग, आणि हा झाला शेवटचा लेअरचा कपडा. मधल्या लेअरचा नाही तर शेवटच्या लेअरचा कपडा आपण इथे कापून घेतला. अस्तरचे 4 भाग केले. जसं की आपण पहिला भाग कापून घेतलेला आहे तसाच आता दुसरा भाग सुद्धा त्याच पद्धतीने वर ठेवून 1 इंच एक्स्ट्रा आणि कापून घ्यायचा. पण साडीची डिझाईन असल्यामुळे आपण काय केलंय की कालची डिझाईन जी आहे ती जशीच तशी ठेवलेली आहे, म्हणजे ती खाली आपल्याला लावायची. पहिले 2 पदरी घेतला होता, सॉरी 2 घडी घेतला होता वरच्या पॅन्टीसाठी. आणि आता नको कापू, 2 पुष्कळ झाले. आणि खालच्या याच्यासाठी आपण काय केलं? 4 घड्या, 3 घड्या केल्या, 4 घड्या केल्या, 3 घड्या केल्या. नाही पहिले आपण ही अशा पद्धतीने इथे ठेवून घेतलेली. आता करायचं काय? ठीक आहे, आता करायचं असं आहे की हा एक कपडा घ्यायचा आणि याच्या हव्या तेवढ्या छान छान महीन महीन बारीक बारीक, आता इथे खाली डिझाईन आहे ना, मग आपण त्याला उलटा करूया. आणि इथे आपल्याला फ्रिल्स बारीक बारीक चुन्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. टाकाशा चुन्या तुमच्या पिना घरी ठेवल्या. आणि हा जो कपडा आपण इथे घेतला होता तो चुन्यानं करता आपण अगोदर त्याचे 2 तुकडे करून घेऊया दाखविल्याप्रमाणे आणि मग जॉईंट करूया. त्याचा वरच्या पार्ट साठी चुन्या आपण अशा टाकून घेतल्या आणि आता याच्या आपण खाली पुन्हा एकदा आणखीन चुन्या टाकणार आहोत, म्हणजे गरारा पॅन्टीचा खालील भाग तयार होईल. आणि हे तयार केलेलं पॅटर्न जे आहे ते आता असं दिसतंय आणि आता याच्या खाली आपण आणखीन चुन्या टाकणार आहोत दाखविल्याप्रमाणे. पुन्हा एकदा जो आपण कापड कापला होता त्याचे आणखीन निम्मे भाग करून घेतलाय, म्हणजे अर्धा जो आहे तो त्या पायाला आणि अर्धा जो तो या पायाला. आणि हा दाखविल्याप्रमाणे ही अशा पद्धतीची दिसणारी, तुम्हाला पाहिजे तर घेर डबल करू शकता. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, डबल जे आहे तो खालचा फ्रिल जे आहे ती डबल जॉईन करून घ्यायची आणि वर अस्तर जोडून घ्यायचे.